नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीचे अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा करत असतो. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट वीकचा मार्केटचा परफॉर्मन्स, फंड फ्लो, ऑप्शनचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करणार आहोत या ठिकाणी बघणार आहोत किंवा त्याची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, लास्ट वीकचा जर मार्केटचा विचार केला तर लास्ट वीकमध्ये विशेषतः निफ्टी जो आहे तो निफ्टी ऑलमोस्ट 618 पॉईंट निफ्टीमध्ये तेजी आली. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये 1133 पॉईंट तेजी आले. त्याचबरोबर मित्रांनो, ब्रॉड मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी मिड कॅप 100 असेल, निफ्टी स्मॉल कॅप 100 असेल, ह्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट मित्रांनो 5 ते 4% रॅली जी आहे ती या ठिकाणी स्क्रीनवरती काढले क्लिअरली दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टी आयटी असेल, फार्मा असेल, पीयूसी बँक असतील, त्याच्यामध्ये देखील एक मार्केटमध्ये ब्रॉड लेवलला रॅली दिसून आले. म्हणजे अक्रॉस द मार्केट जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी बाईंग इंटरेस्ट जो आहे तो दिसून आलेला आहे. म्हणजे एकही सेक्टर मार्केटमधलं तुम्हाला त्या ठिकाणी लास्ट वीकमध्ये निगेटिव्ह असलेलं दिसणार नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, ऑलमोस्ट सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये त्या ठिकाणी ऑलमोस्ट रॅली आहे हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे ह्या विशेषतः सप्टेंबर मंथची जी सुरुवात झाली, सप्टेंबरची फर्स्ट वीक आहे मित्रांनो, ह्या वीकमध्ये पूर्ण अक्रॉस द मार्केट बाईंग इंटरेस्ट तयार झालाय. आणि मित्रांनो, हा जो बाईंग इंटरेस्ट आहे ना, हा स्वादा सुद्धा बाईंग इंटरेस्ट नाही हे पहिल्या लक्षात घ्या. प्रत्येक सेक्टरमध्ये बाईंग इंटरेस्ट आहे हे पहिल्या लक्षात घ्या ऑलमोस्ट. आणि कमीत कमी जी रॅली आली ना मित्रांनो, आयटी सेक्टरमध्ये सर्वात कमी रॅली 1.7% ते ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी 5% 8% रॅली आहे, सॉरी 10% रॅली जी आहे ती आलेली. म्हणजे अक्रॉस द मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट जो आहे तो काय झाला या ठिकाणी तयार झाला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटचा जर विचार केला तर तुम्ही मार्केटमध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी आहे जी आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा त्याचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर ह्यांचा डेटा काय सांगतोय नेमकं, ह्याच्या डेटाचा जर पॉईंट ऑफ व्ह्यू जर हा डेटा चेक केला तर हा डेटा काय सांगतोय मित्रांनो, तो पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा त्याची चर्चा करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा तुम्ही चेक केला तर हा डेटा आपल्याला जो इंडिकेशन देतोय सध्याला काय देतोय, तर हा इंडिकेशन देतोय बघा आपल्याला या ठिकाणी FIs DIs ऍक्टिव्हिटी. हा तर मित्रांनो, साधारणतः 30 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने त्या ठिकाणी ऑलमोस्ट 1200 कोटीचं बाईंग केलं. त्याच्या अगोदर मित्रांनो, पाठीमागच्या एक महिन्या दीड महिन्यापासून कंटिन्यू बेसिसवर, विशेषतः 24 जून पासून जर विचार केला ना, कंटिन्यू बेसिसवर नॉन स्टॉप फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्या ठिकाणी सेलिंग करत होते. पण मित्रांनो, 30 ऑगस्ट असेल, 31 ऑगस्ट असेल, त्यानंतर 1, 2, 3 सप्टेंबर असेल, ह्या प्रत्येक दिवशी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं खूप चांगल्या क्वांटम मध्ये साईज मध्ये काय केलं या ठिकाणी बाईंग केलेलं तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर दिसून येईल. आणि त्यातल्या त्यात 31 ऑगस्टचा जर विचार केला तर त्या दिवशी मित्रांनो 3881 कोटीचं बाईंग जे आहे ते केलेलं आहे. आणि लास्ट ट्रेडिंग सेशन फ्रायडेला देखील मार्केटमध्ये 768 कोटीचं नेट बाईंग जे आहे ते कॅश मार्केटमध्ये झालेलं तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर मित्रांनो, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर मित्रांनो, सेम या तारखेपासून डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर देखील या ठिकाणी बाईंगच्या मूडमध्ये असलेले त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसून येतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, इक्विटी मार्केटचा सेकंडरी मार्केटमध्ये इन्फ्लो असलेला क्लिअर दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, प्रायमरी मार्केटचा जर विचार केला तर 1-2 IPO वगैरे आता आलेला आहे, त्याचा डेटा पण नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला अपडेट होताना दिसून येईल. त्याचबरोबर मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा बघितला मित्रांनो, तर इंडेक्स फ्युचरवरती ह्यांच्या सध्या काय पोझिशन आहेत मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशन जे झालं ना 3 तारखेचं, ह्या 3 तारखेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडेक्स फ्युचर जो आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचा मित्रांनो ऑलमोस्ट 742 कोटीचा त्या ठिकाणी सेल केलेला दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, त्याच्या अगोदर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला देखील इंडेक्स फ्युचरमध्ये शॉर्ट पोझिशन होत्या. त्यानंतर मित्रांनो, 2 तारखेला मात्र ह्यूज बाईंग इंटरेस्ट जो आहे तो फ्युचरमध्ये क्लिअर झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि विशेषतः तुम्ही जर पूर्ण पाठीमागच्या आता जी नेक्स्ट एक्सपायरी जी ओपन झाली, आता ह्या एक्सपायरीचा जर विचार केला तर या ठिकाणी पहिल्या दिवशी इंडेक्स फ्युचरवरती शॉर्ट पोझिशन घेतलेलं तुम्हाला दिसून येतील. मित्रांनो, ऑप्शनमध्ये काय, तर मित्रांनो ऑप्शनमध्ये कंटिन्यू बेसिसवर शॉर्ट पोझिशन आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. स्टॉक फ्युचरचा जर विचार केला तर स्टॉक फ्युचरमध्ये पण लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये 592 कोटीचं सेलिंग आहे. आणि विशेषतः स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शनमध्ये पण स्टॉक ऑप्शनचा डेटा एवढा जास्त इम्पॉर्टंट नाहीये आपल्याला हे पाहिजे. म्हणजे मित्रांनो, इथं जर विशेषतः लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा बघितला तर हा डेटा काय सांगतोय मित्रांनो तुम्हाला, तर हा डेटा क्लिअर सांगतो की बाबा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ह्या दोघांनीही ऑलमोस्ट 768 कोटीचं बाईंग केलंय
इंडेक्स फ्युचर जो आहे तो मित्रांनो त्या ठिकाणी शॉर्ट करण्यात आलंय. म्हणजे मित्रांनो पोझिशन हे जे आहेत, एका बाजूला कॅश मध्ये बाईंग करण्यात आलंय, इंडेक्स फ्युचर शॉर्ट करण्यात आलाय. म्हणजे याचा अर्थ क्लिअर होतो की मित्रांनो बाबा फ्युचर सॉरी कॅश मार्केटमध्ये खूप मोठ्या पोझिशन उभ्या करण्यात येत आहेत, म्हणजे लॉन्ग बिल्डअप होत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ती पोझिशन हेज करण्यासाठी फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काय केले त्या ठिकाणी सेल केलेलं तुम्हाला दिसून येतील. आणि मित्रांनो विशेषतः जर मार्केटचं तुम्ही टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप सध्याला काय सांगतंय हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा त्याचा विचार करणं आवश्यक आहे. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो कंटिन्यू बेसिसवर अपट्रेंडमध्ये आहे आणि पाठीमागच्या 5 ते 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा बाईंग इंटरेस्ट जो आहे तो थोडा जास्त अग्रेसिव्हली तयार झालेला दिसून येतो. मित्रांनो विशेषतः जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीने मित्रांनो ह्या ऑगस्ट महिन्याच्या सिरीजमध्ये किती टक्क्याची मुवमेंट दिली, विशेषतः जर तुम्ही मित्रांनो 2 ऑगस्ट पासूनचा जर विचार केला तर कालच्या ट्रेडिंग सेशन पर्यंत मित्रांनो निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 466 पॉईंटची रॅली जी आहे ती या ठिकाणी दिसून आली. म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये मित्रांनो निफ्टी 1466 पॉईंट ने वाढलाय. आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो सेम ऑगस्ट सिरीज जी आहे ना ह्या ऑगस्ट सिरीज मध्ये बँक निफ्टीचा जर परफॉर्मन्स बघितला तर बँक निफ्टीमध्ये पण मित्रांनो ऑलमोस्ट 2182 पॉईंटची रॅली जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे पाठीमागच्या 1 महिन्यापासून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मुमेंटम जो आहे तो क्लिअर तयार झालेला तुम्हाला दिसून येतोय. आणि मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टी असू द्या निफ्टी असू द्या ह्या दोघांचाही अपट्रेंड जो आहे तो कंटिन्यू अपसाईडला असलेला दिसून येतोय. रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते क्लिअरली बाईंगचा इंडिकेशन आपल्याला या ठिकाणी देत आहेत. मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी मित्रांनो पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनचा जो काय लो असेल विशेषतः साधारणतः या ठिकाणी जर बघितलं तर 36,500 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो टेक्निकली या ठिकाणी तयार झालाय बँक निफ्टीमध्ये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा टेक्निकल सपोर्ट जर बघितला तर निफ्टीचा टेक्निकल सपोर्ट जो आपल्याला सध्याची लेवल सांगतो किंवा सध्याचा जो मुमेंटम दाखवतोय त्याच्यानुसार मित्रांनो आपल्याला निफ्टीमध्ये देखील एक स्ट्रॉंग मुमेंटम जो आहे तो या ठिकाणी क्लिअरली येताना दिसून येतोय. आणि हा ही लेवल नेमकी एक्झॅक्ट कुठून तयार होते आणि मित्रांनो समजा मार्केटमध्ये जर सध्या या पद्धतीचा कंटिन्यू अपट्रेंड असेल आणि ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल ट्रेडिंग करायचं असेल तर हे करत असताना देखील तुम्हाला काही बाबी ज्या आहेत ते या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो विशेषतः जर तुम्ही इथं निफ्टीचा जर विचार केला बँक निफ्टीचा तर मित्रांनो निफ्टीचा 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे ते 17,015. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मित्रांनो 17,000 वरचा येणारा प्रत्येक डीप जो आहे तो काय करायचा या ठिकाणी तुम्हाला बाय साठी युज करायचं. हे पर्यंत लक्षात घ्या. म्हणजे 17,000 वरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मार्केटवरती विशेषतः इंडेक्स निफ्टीवरती आपल्याला पूर्ण व्ह्यू जो आहे तो काय करायचा या ठिकाणी बुलिश ठेवायचा. मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशन जे झालं फ्रायडेचं या ट्रेडिंग सेशनसाठी मी तुम्हाला काही लेवल दिले होते आणि इथलं पण एक टेक्निकल सेटअप आहे हे पण तुम्ही काय करा पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो मी पाठीमागच्या काही दिवसाचा तुम्हाला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवली होती आणि मित्रांनो ही ट्रेंड लाईन क्लिअरली ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालेला आहे आणि ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाल्यानंतर काल मित्रांनो ह्या ट्रेंड लाईनला डॉट बँक निफ्टीने एकदा टच केलं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, बँक निफ्टीनं कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो जी आपली अपट्रेंड लाईन आहे ह्या अपट्रेंड लाईनला या ठिकाणी टच केले आणि परत बँक निफ्टी मित्रांनो 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती वरच्या साईडला काय झालंय क्लोज झालेला दिसून येतोय. म्हणजे मित्रांनो हे क्लिअर कुठे ना कुठे इंडिकेशन आहे मार्केटमध्ये तो ब्रेकआउट झालाय. ह्या ब्रेकआउटचं एक रिट्रेसमेंट जे आहे ज्याला आयडियल रिट्रेसमेंट म्हणतं ते एका ट्रेंड लाईनच्या सहाय्याने मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी टच केलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते. आणि मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी साधारणतः 37,000 असेल किंवा 37,000 वरती खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते क्लिअर झालेलं दिसून येते. आणि मित्रांनो विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील एक अपट्रेंड लाईन आहे आणि मित्रांनो जोपर्यंत ही अपट्रेंड लाईन आता अपसाईडला आहे तोपर्यंत ह्या प्रत्येक ट्रेंड लाईनच्या जवळ मार्केट आल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी जी आहे ती काय करायची ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ वापरायच्या. हे पण लक्षात घ्या. म्हणजे मार्केट जास्तीत जास्त ह्या ट्रेंड लाईन पर्यंत येऊ शकतं, परत मार्केट वरती जाऊ शकतं, परत ट्रेंड लाईनला टच करू शकतं, परत इथून मार्केट वर जाऊ शकतं, परत ट्रेंड लाईनला टच करून मार्केट जे आहे ते वरती जाऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या पद्धतीचं सध्याचं टेक्निकल सेटअप जे आहे ते निफ्टी आणि बँक निफ्टी तयार झाले. मित्रांनो मी लास्ट ट्रेडिंग सेशनसाठी विशेषतः फ्रायडेसाठी बँक निफ्टी 37,043 वरून बाय करायला सांगितलं होतं. त्या ठिकाणी पहिलं टार्गेट 37,260 आपल्याला अपेक्षित होतं पण हे टार्गेट काय आपल्याला त्या ठिकाणी अचीव झालेलं नाही. त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो बँक निफ्टीला जे सेल करायचं होतं ते सेलचं देखील टार्गेट बँक निफ्टीमध्ये आपलं अचीव झालेलं नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. सॉरी ते अचीव मात्र झालं होतं आपलं जे विशेषतः बँक निफ्टी आपण मित्रांनो शॉर्ट करणार होतो 36,713 वरून
आणि तुम्ही 713 वरून जर बँक निफ्टीला शॉर्ट केलं असतं तर तुम्हाला साधारणतः 510 जे टार्गेट होतं ते ऑलमोस्ट मिळाल्यात जमा झालं होतं, म्हणजे थोड्याफार पण होतं आणि फॉल पण जबरदस्त मार्केटमध्ये फ्रायडेला बघायला मिळाला होता. आणि विशेषतः मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला आपण 17,260 वरून बाय करणार होतो. त्या ठिकाणी मित्रांनो 17,290, 17,313 हे आणि 17,345 टार्गेट जे आहे ते अचीव झाले आणि निफ्टीचा लास्ट ट्रेडिंग सेशनचा जो हाय तयार केलाय 17,345, म्हणजे आपलं 3 नंबरचं टार्गेट जे आहे ते मित्रांनो फक्त आणि फक्त 5 पॉईंट काय झालं या ठिकाणी मिस झालंय. आणि बँक निफ्टी मध्ये मित्रांनो आपल्याला एक अपेक्षित मुवमेंट त्या ठिकाणी स्क्रीनवरती मिळालाय. पण तरी पण मित्रांनो माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला मी लास्ट ट्रेडिंग सेशनला 3 कॉल दिले होते, त्यामध्ये 1 SL डिड झाला होता आणि 2 कॉल मध्ये आपल्याला जबरदस्त प्रॉफिट झाला होता. 1 कॉल आणि 1 पुट मध्ये काय झालं होतं, जबरदस्त प्रॉफिट झाला होता. आणि मित्रांनो मी लाईव्ह मार्केटमध्ये देखील तुम्हाला एक लेवल टाकली होती, बाबा हायर साईडला बँक निफ्टी जोपर्यंत 37,158 वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला 37,158 वरती जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी बाय करू नका सांगितलं होतं. आणि मित्रांनो मी डाऊन साईडला 36,960 ही एक तुम्हाला लेवल दिली होती, बाबा ही जर लेवल डाऊन साईडला बँक निफ्टीनं ब्रेक केली तर तिथं तुम्ही काय करा, पुट ऑप्शन त्या ठिकाणी खरेदी करा म्हणून सांगितलं होतं. आणि मित्रांनो ही लेवल बँक निफ्टीनं ब्रेक केल्या केल्या बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 200 पॉईंटचा फॉल जो आहे तो फ्रायडेला आपण बघितला होता. आणि त्यामध्ये काही लोकांनी जबरदस्त पुटमध्ये ट्रेड देखील घेतला होता, कारण का तो ट्रेड मी ऑलरेडी कॅन्सल केला होता, पण नंतर रिएक्टिव्ह झाल्यानंतर मात्र बऱ्याच लोकांनी त्यामध्ये ट्रेड घेऊन प्रॉफिट देखील केलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर झिरोधा अपस्टॉक एलिसिटिव्हची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा, त्यामध्ये फंड ऍड करा आणि मला सांगा, मी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करेल. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य असे रिटेल ट्रेडर आहेत, इन्व्हेस्टर आहेत की ज्यांना ऑलरेडी 2-2, 3-3 डिमॅट अकाउंट आहेत, आता 4th डिमॅट अकाउंट काढणं पॉसिबल नाही, तर अशा लोकांसाठी मित्रांनो आपण मंथली 2,000 रुपयाची प्रीमियम फी देखील काय केलेली आहे ठेवलेली. ती प्रीमियम फी देऊन देखील तुम्ही काय करू शकता, आपलं प्रीमियम कॉल जे आहे ते त्या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो ऑप्शनचं सेटअप निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं काय, मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर सपोर्ट बघितला तर निफ्टीचा सपोर्ट मित्रांनो ऑप्शन चेन मध्ये 17,000, 17,100, 17,200 या स्ट्राईक प्राइसला पुट रायटिंग जे आहे ते क्लिअरली मार्केटमध्ये झालंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय म्हणतं का, जे पुट रायटिंग चेंज इन ओआय मध्ये आहे ते 17,100 ते 17,250 या रेंजमध्ये झालेलं तुम्हाला दिसून येतं. आणि मित्रांनो एक महत्वाचा सपोर्ट जो आहे बँक निफ्टीमध्ये, सॉरी हा सपोर्ट आहे 17,300 स्ट्राईक पर्यंत, हा खूप मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. आणि समजा इनकेस सोमवारी मार्केटमधला काही सेंटिमेंट चेंज झाला आणि 17,300 खाली जर मित्रांनो मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक मार्केटमध्ये चांगला बऱ्यापैकी फॉल जो आहे तो स्क्रीनवर काय होऊ शकतो त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो त्याच्यासाठी निगेटिव्ह सेंटिमेंट तयार होणं गरजेचं आहे, ग्लोबल क्यू चेंज होणं गरजेचं आहे. मित्रांनो विशेषतः तुम्ही जर निफ्टीची ऑप्शन चेंज जर काळजीपूर्वक रीड केली असेल, समजून घेतले असेल, तर मित्रांनो निफ्टीसाठी एक खूप मोठी रेंज जी आहे ती निफ्टीनं अजून देखील हायर साईडला ओपन केली आहे. मित्रांनो 17,300 आणि 17,300 पुट आणि कॉल ह्या दोन्ही मधला ओपन इंटरेस्ट जो आहे तो खूप मोठा आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे कॉल आणि पुट 17,300 स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग झालंय. आणि मित्रांनो चेंज इन ओवाय जो आहे ना तो 17,600 आहे, म्हणजे निफ्टीसाठी सध्या स्क्रीनवर जी ह्या वीकली एक्सपायरीसाठीची रेंज ओपन झाली ना ती ऑलमोस्ट 17,600 ते 18,000 रेंज आहे ती क्लिअरली स्क्रीनवर ओपन झाली हे पहिल्या लक्षात घ्या. 17,300, 17,400, 17,500 या स्ट्राईक प्राइसला देखील कॉल रायटिंग झालेलं तुम्हाला दिसून येते. पण मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो खूप स्ट्रॉंग आहे, प्रत्येक डेट मध्ये तुम्हाला लॉंग पोझिशन घ्यायचे आहे. आणि मित्रांनो निफ्टीमध्ये छोटे छोटे टार्गेट घेऊन काय करावं लागेल त्या ठिकाणी काम करावं. मित्रांनो बँक निफ्टीचं जर ऑप्शन सेटअप बघितलं तर बँक निफ्टीच्या ऑप्शन सेटअप मध्ये सध्या काय पोझिशन आहे, तर मित्रांनो 37,000 हा जो स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो त्या ठिकाणी उभा आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो ह्या लेवलवरती आहे. त्यानंतर 37,200, 37,500 आणि 38,500 या स्ट्राईक प्राइसला देखील मार्केटमध्ये ह्यूज ओआय ऍडिशन झालेला आहे. दुसरं मित्रांनो सर्वात महत्वाचं 36,800 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी देखील मार्केटमध्ये ओआय ऍडिशन क्लिअरली झालेलं दिसून येते. म्हणजे मित्रांनो मार्केटला हायर साईडला जर ट्रॅव्हल करायचं असेल तर काही प्रमाणात क्लिअर चॅलेंजेस जे आहेत ते मार्केटमध्ये असलेले तुम्हाला दिसून येतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी 37,800 अशी स्ट्राईक प्राइस आहे. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर मार्केटचा सपोर्ट कुठे आहे तर या ठिकाणी असेल, त्याला हा सपोर्ट आहे 36,000 आणि 36,500 या स्ट्राईक पर्यंत. कॉल रायटिंग मित्रांनो बँक निफ्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली,
पुट रायटरचा जर विचार केला तर मार्केटमध्ये पुट रायटरची संख्या खूप कमी आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टी परत एकदा टेक्निकली कुठं वीक होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो सोमवारी जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनवू शकतो हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घेऊया चार्टच्या साह्यानं. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा या ठिकाणी सबस्क्राईब करा. मित्रांनो बँक निफ्टीसाठी सोमवारी आपल्याला जो बुलिश व्ह्यू ठेवायचा हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 37,043 वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घ्यायची नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे खऱ्या अर्थानं बँक निफ्टीमध्ये एक मोमेंटम जनरेट होईल कुठून होईल बँक निफ्टी बाय अबाउट 37,048 वरून बँक निफ्टी काय करायचं मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या रेंज वरून जर तुम्ही मित्रांनो बँक निफ्टी मध्ये लॉंग पोझिशन घेतली तर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी मध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल 37,190 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल सॉरी 37,210 पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 37,460 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 37,530 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर तिथं मित्रांनो बँक निफ्टी 37,800 पर्यंत देखील काय होऊ शकतो ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेक्स्ट 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये जाण्याची शक्यता नाकारतात. मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल नेमका कुठून होईल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर मित्रांनो जोपर्यंत सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी साधारणतः इकडं 36,450 खाली बँक निफ्टी सेल करायचं बँक निफ्टी जो आपल्याला सेल करायचा आहे कुठून बँक निफ्टी सेल करायचा आहे तर ही रेंज आहे मित्रांनो ही रेंज जोपर्यंत बँक निफ्टी ब्रेक करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बँक निफ्टी सेल बिलो 36,450 खाली काय करायचं बँक निफ्टी तुम्हाला सेल करायचं 36,450 खाली बँक निफ्टी सेल करायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो पहिलं टार्गेट स्क्रीनवर भेटेल तुम्हाला साधारणतः इथून जर बँक निफ्टीला सेल केलं तर तुम्हाला पहिलं टार्गेट जे मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर भेटेल साधारणतः 36,367 टार्गेट भेटेल 36,367 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीवरती जे तुम्हाला पुढलं टार्गेट भेटेल साधारणतः 36,100 हे पहिलं दुसरं टार्गेट भेटेल 36,100 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टार्गेट जे भेटेल साधारणतः 36,000 पण टार्गेट काय होऊ शकतं या ठिकाणी इझिली स्क्रीनवर भेटू शकतं हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो कालचं जे ट्रेडिंग सेशन आहे कालच्या ट्रेडिंग सेशनचा हाय आणि लो जो आहे तो खूप महत्वाचा आहे कारण हे इन्स्टिट्यूशनल शॅडो आहे मित्रांनो. कारण का काल जे मार्केटमध्ये जे शॅडो तयार झाले ना इन्स्टिट्यूशनल शॅडो आहे आणि ह्या शॅडोच्या आतमध्ये उद्या आपल्याला काय करायचं आहे ट्रेड करायचं आहे. ही शॅडो जोपर्यंत मार्केटमध्ये ब्रेक होत नाही तोपर्यंत एक मोठा मोमेंटम जो आहे तो आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या स्क्रीनवर दिसणं अवघड आहे किंवा शक्यता कमी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि जे ऑप्शनचं सेटअप आहे टेक्निकल सेटअप आहे इन्स्टिट्यूशनल डेटा आहे ओपन इंटरेस्टचा व्हॉल्यूमचा किंवा बाकीचा डेटा जो डेटा पॉइंट जर बघितला तर यानुसार मित्रांनो हे चालू वीक जो आहे ह्या वीकमध्ये देखील मार्केटमध्ये जो तेजी सुरू आहे ही तेजी आपल्याला हायर साईडला कंटिन्यू होणं अपेक्षित आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीला जर सोमवारी आपल्याला बाय करायचं असेल तर बँक निफ्टी नेमका सोमवारी बाय कुठून होईल तर मित्रांनो जोपर्यंत सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी साधारणतः 17,362 वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी बाय करू नका. बँक निफ्टी तुम्हाला कुठून बाय करायचं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी 17,362 निफ्टी बाय अबाव 17,362 वरून निफ्टी बाय करा 17,390 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 17,410 हे टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 17,448 हे टार्गेट भेटेल 17,448 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 17,500 हे टार्गेट जे आहे ते इझिली सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला हायर साईडला व्हिजिबल होऊ शकतं हे पण लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून होईल एक्झॅक्ट तर मित्रांनो निफ्टीला तुम्हाला जे सेल करायचं आहे ना सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधारणतः 17,188 काय म्हणतोय मी मित्रांनो 17,000 निफ्टी सेल बिलो 17,188 खाली निफ्टी सेल करा त्या ठिकाणी मित्रांनो 17,000
152 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,135 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,100 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीन वरती भेटेल. आणि समजा त्याच्या खाली जर मार्केट नेल तर 17,050 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीन वरती भेटू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात, ह्या लेवल साठी काय करायचं मित्रांनो, निफ्टी साठी उद्या काम करायचं म्हणजे कॉल साईडला आणि पुट साईडला. मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्लू मध्ये अकाउंट ओपन करा आणि त्याच्याद्वारे आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद, थँक्यू. Thank you.